रास्तों पर होने वाले एक्सीडेंट को कम करने के लिए ग्रामीण पुलिस द्वारा एक अभियान की शुरुआत की गई, जिसमें बैनर्स और पोस्टर्स के जरिए जन जागृति की जा रही है और साथ ही स्कूली विद्यार्थियों को भी जागरूक किया गया। जनाक्रोशच्या संबंधी आमचा उद्देश जे ॲक्सिडेंट किंवा रोडवरती सद्य परिस्थितीमध्ये जे अपघात होत आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या अपघातात आपल्याला दरवर्षी कमीत कमी 10% अपघात कमी करायचे उद्दिष्ट आहे। मागील 2-3 महिन्यापासून आपण यामध्ये काम करत आहोत। तर असं एक उद्दिष्ट करण्यासाठी अपघात कमी करण्यासाठी आम्ही झेडपीचे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब कुंभेजकर साहेबांच्या सोबत यामध्ये आम्ही सुरुवात केली। 2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही स्कूल फॉर पोलीस आणि पोलीस फॉर स्कूल या टॅगलाईन अंतर्गत काम केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता काही NGOच्या मदतीने ज्यामध्ये एक आघाडीने काम करणारी जनाक्रोश ही जी NGO आहे ही यामध्ये काम करत आहे। शहरामध्ये त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे। बऱ्यापैकी ते दररोज स्कूलला भेटी देणे, रस्त्यावरती लोकांना गायडन्स करणे, अपघाताचे रूल पाळण्यासाठी सर्वांना जास्तीत जास्त प्रबोधन करणे हे कामं त्यांच्याकडनं होत असतात। आणि हेच आपल्या ग्रामीणमध्ये सुद्धा करण्यासाठी आम्ही आज काही कॅलेंडर असतील त्याचबरोबर काही होर्डिंग्ज असतील यांचं अनावरण केलेलं आहे, जे आम्हाला स्कूलमध्ये मुलांना सतत आम्ही त्यामध्ये त्यांचा उपयोग करू आणि मुलांना एक हॅमरिंग झाली पाहिजे की आपण कसं महत्त्वाचं आहे की अपघात वाचून आपलं स्वतःला कसं वाचवता येईल आणि समाजाला कसं वाचवता येईल या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे। आणि त्याचं आज शिवसाहेबांच्या हस्ते आम्ही आज अनावरण केलेलं आहे। मागील जवळपास 4-5 महिन्यांपासून नागपूर ग्रामीण पोलीस आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात आपल्या नागरिकांना रस्ते सुरक्षाविषयी अजून जागृत करणं आणि विशेषतः शाळांमधील 8वी ते 12वीच्या मुलांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचून तसेच मुलांना देखील स्वतःला त्याविषयी जागृत करून या ग्रामीण भागातील अपघातांची संख्या कमी करणं या उद्देशाने आमचं काम सुरू आहे। आज या प्रयत्नांमध्ये जन आक्रोश ही जी नागपूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था या क्षेत्रात काम करते त्यांनी देखील त्यांचा हातभार लावला आहे आणि त्यांनी हे जे एक अग्रवेगळं कॅलेंडर इथे छापलं आहे त्यामध्ये आपल्याला इम्पॅक्टफुल वाटेल आणि आपण शाळांमध्ये हे कॅलेंडर लावल्यावर मुलांना देखील विचार करायला भाग पडेल अशा प्रकारचे यामध्ये संदेश दिलेले आहेत। आम्हाला विश्वास वाटतो की हे जे प्रयत्न आपले चालू आहेत ऑलरेडी आम्ही 500 शाळांपर्यंत पोहोचून याविषयी रस्ता सुरक्षेविषयी कार्यक्रम देखील घेतले आहेत हे अशाच प्रकारे पुढे चालू ठेवण्याचा आमचा मानस देखील आहे आणि असे जे प्रयत्न चालू आहेत त्यामधून आपल्या जिल्ह्यामधील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यामध्ये आपल्याला लक्षणीय घट येत्या काही महिन्यांमध्ये दिसेल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। थँक्यू।